श्री क्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी स्थान गाणगापूर भीमा अमरजा संगम काठी सत्पुरुष श्री नृसिंह सरस्वती विशेष जागृत स्थान अनेक भक्तांचे व्याधी निरसन बाधा निरसन प्रत्यक्ष दत्त दर्शन श्री गुरुंची अनुष्ठान व लीला भूमी पादुका निर्गुण पादुका गाणगापूर ग्रामी श्री दत्त गुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे। कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे। गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, दिवसेंदिवस ते वाढतच आहे। श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे। प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहे। येथे देव आहेत व येथेच थांबले आहे। कोणीही श्रद्धेने याव कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे। याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात। अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्री गुरूंना आपण ओळखू शकत नाही। नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे। चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात। त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाही। नित्य जे जन गायन करीती त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे। श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राही, निर्गुण पादुका मठात ठेवतो, येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, मनात कोणतीही शंका ठेवू नका, आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा। गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे। गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले। या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्थान, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे। या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना भावे, तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात, यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात। कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे। भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे। सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे। या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत। या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे। या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित। निर्गुणमठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात। पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते। गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे। ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे होत: 1. षटकुल तीर्थ, 2. नृसिंह तीर्थ, 3. भागीरथी तीर्थ, 4. पापविनाशी तीर्थ, 5. कोटी तीर्थ, 6. रुद्रपाद तीर्थ, 7. चक्रेश्वर तीर्थ व 8. मन्मथ तीर्थ। भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात। एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले।
त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपाप विनाशी तीर्थावर श्रीमत परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान कराव्यास सांगितले होते, त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्यपावन दिवस होता नरक चातुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरु चरित्रघ्य पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते. श्री नृहरी नामक ब्राह्मण श्री गुरुआज्ञेने शुष्ककाष्ठाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली. इथला श्री नृसिंह सरस्वतींचा विश्रांतीचा कट्टाही सुप्रसिद्ध आहे. श्रीमत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत. अशा या पवित्र स्थळी सर्व दत्त भक्तांनी अवश्य भेट द्यावी.